जर तो कांदा रस्त्यावरती फेकण्याच्या ऐवजी जो मंत्री दिसेल त्याला तो कांदा फेकून मारा. आपलं साधं स्वराण सोपं असतं. मी म्हटलं फेकून मारलात, इतका मारा की बेशुद्ध पडला पाहिजे. बेशुद्ध पडला की तोच कांदा फोडायचा, नाकाला लावायचा, शुद्धीवर आला परत मारायला सुरुवात करायची. की हिंदुत्वासाठी यानाच मत द्या. थांबा रे, जरा थांबा. आवाज काय म्हणते, आवाज कमी येतोय. थांबा ना जरा, आधी बोलल्यानंतर त्यांना बेशुद्ध पडू द्या, मग त्यांच्या नाकाला कांदा लावतो मी. जरा मला माझं पूर्ण करू द्या. आपल्याकडे कांदा राखून ठेवा, आधी बेशुद्ध पडल्यानंतर त्याच्या त्या माणसाला कांदा लावावा लागतो. तो कांदा ठेवा जरा, येतो मी कांद्यावर. आधी जरा वांदा करू द्या, मग कांदा घेतो.